मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे, त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी. मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेले आहे. पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी. हो, संध्याकाळी अनिल देशमुख आपली भेट घेतली माझी भेट अनिल देशमुखांनी घेतलेली नाही. अजित पवार असं म्हणाले की मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. ते तर स्पष्टच आहे, त्यात त्यांनी जे सांगितले आहेत काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला. पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान पवारसाहेब सुप्रिया त्यांनाच देतील, त्यामुळेच ते बाहेर पडले. शरद पवार जवळ म्हणाले चंद्रकांत पाटील जे बोलले होते त्याच्यावर काल बोललो. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणत होते की शिवसेना प्रादेशिक पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होईल. पण अजित पवार असं म्हणतायत की शक्यच नाही ते, कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोलले अशी चर्चा सुरू होती. असं आहे, अजितदादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवारसाहेब आहेत. पवारसाहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील. थँक्यू.